कोल्हापूरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली. गोवा बनावटीचे विदेशी मद्य पकडले असून 7 लाखांचा मुद्देमाल यात जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकाने गोवा बनावट विदेशी मध्ये पकडून मोठी कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाच्या भरारी पथकाने गगन बावडा इथं बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची मद्य वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 3,17,280 रुपयांचा गोवा बनावटीचा देशी विदेशी दारूचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. शिवाय या दारूच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कारही भरारी पथकानं जप्त केली. बेकायदा मद्य आणि सर्व मुद्देमाल असा एकूण 6,92,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोल्हापूरच्या भरारी पथकानं कारवाईचा धडकाच सुरू ठेवला असल्याचं कळून येत आहे. आज 4/12/2021 रोजी गगनबावडा येथे वाहनाची तपास करणे असता MTDC हॉटेलसमोर संशयित वाहनामध्ये संशयित वाहन स्विफ्ट कार आम्ही तपासले असता त्यामध्ये गोवा बनावट मद्याचे 95 बॉक्स गाडीसह 6,92,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला व 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. असेच काय माहितीसह जिल्ह्यामध्ये बनावट मद्याचे गोडाऊन कारखाने असतील तर आम्हाला माहिती दिल्यास आमचे कोल्हापूर विभागीय पथक कारवाई करण्यास सक्षम आहे असे लोकांना नागरिकांना आवाहन करण्यात येते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.